लागतो ना, तो त्या 350 कोटी दुष्काळग्रस्त निधीतून आलेला असतो. कुठल्याही आमदार खासदाराच्या पगारातून अशी घरं आणि हे होऊ शकत नाही. त्यामुळे तो सतत पास झालाच पाहिजे दरवर्षी. त्याचा कुठला हिशोब नाही, काही नाही, कुणाला किती दिले काय, त्याचा काहीच हिशोब नसतो. मग ते डोळ्यासमोर जेव्हा पृथ्वीचं भयानक रूप यायला लागतं, तेव्हा ते म्हणतात, कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले, कोटी कोटी भुजे धृत खर कर वाले, अबला केनो मा एत बले, बहुबल धारिणी नमामि तारिणी रिपुदल वारिणी माकर. आता मला हीच पृथ्वी अशी भयानक दिसायला, त्याच पृथ्वीवरचा याच तिचा प्रकोप घडल्यामुळं माणसं तडफडत आहेत. स्त्रिया लहान मुलं तडफडून पाण्याच्या साठी मरत आहेत. भयानक उन्हाचा आविष्कार चालू आहे. आणि मग ते आता प्रार्थना करायला सुरुवात करतात की तुम्ही विद्या, तुम्ही मर्म, तुम्ही धर्म, तुम्ही हृदी, तुम्ही प्राणा शरीरे बाहुते, तुम्ही मा शक्ती हृदये, तुम्ही मा भक्ती, तुमा रई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातर माता ये. आणि वाचो या माझ्या पृथ्वीला, माझ्या आईला. आता तूच देवी काहीतरी करू शकतेस. मग ती देवी कशी? दुर्गेसारखी. ती सरस्वती सारखी नाही. शांत विणा घेऊन वाजव, ती काही नाही करू शकत. अशा भयानक निसर्गाचा कोप संकटावरती मात करायची असेल तर आता फक्त दुर्गेच्या रूपातच तुला आलं पाहिजे. आणि म्हणून ती दुर्गा आता हिंदू आहे, स्त्री म्हणून तिला बघितलेलं आहे. स्त्री म्हटल्यानंतर तिच्या हिंदू धर्मामध्ये देवी हे एक रूप आपण मानलेलं आहे. आणि देवी अनेक प्रकारच्या देवी आहेत आपल्याकडे. शांत देवी आहे, अशी जीभ बाहेर काढलेली, भयानक राक्षस पायाखाली तुडवला जातोय, मारतायत, अशी देवी आहे. आता मला असं रुद्रावतार धारण केलेली या सगळ्या संकटाला राक्षसासारखं ठेचून टाकणारी देवी ही दुर्गा दिसते. आता ख्रिश्चन धर्मामध्ये अशी देवी नाही हो. मुसलमान धर्मामध्ये देवी नाही, कारण मुळात ते मूर्तीपूजाच मानत नाही. त्यामध्ये कुठला आकार मानत नाही. आता आकार मानत नाही असं नाहीये. लक्षात आलं? आकार मानत नाही असं नाहीये, फक्त ते मनुष्य रूपात मानत नाही. आकार जर मानलाच नसता तर मग मशिदींमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या एका विशिष्ट आकाराचं तडवं करायची गरजच लागली नसती. ख्रिश्चनांना एक क्रॉस आकाराचा एक खांब उभा करून त्याच्यासमोर मेणबत्ती लावायची गरजच लागली नसती. मग तुम्ही क्रॉसच्या रूपात येशूला बघता, मी गणपतीच्या रूपात बघतो, ते दत्ताच्या रूपात बघता. आम्हाला हसताय तुम्ही. आम्ही अंबाबाईच्या देवीला साडी चढवतो, तुम्ही थडग्यावरती कापड चढवतो. मनुष्य रूपात नाही म्हणून साधं कापड चढवतो. आम्ही हार घालतो, तुम्ही पण एक. मी अनेक मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये फिरलेलो आहे. तिथे कोणती असे एक फुलांची चादर घातली जाते, तिथेही धूप लावतात, ते मौलवी असे फिरत असतात. सगळं तेच आहे. कारण हे सगळं मूळ या मागतीतलं आहे. तुम्ही कितीही स्वतःला कुठल्याही धर्माची लेबल लावून घ्या, तुम्हाला मूळ मुळापासून हलताच येत. जर मूर्ती पूजाच मान्य नाही, जर कुठे काहीच खरंच मान्य नाही, तर मग ह्याची खरंच गरज आहे का? कुठेही बसून नमस्कार केला पोचला पाहिजे.
पण सगुण निर्गुण आहे ना, निर्गुणाकार आहे तो. हिंदू धर्मात त्याला निर्गुणाकार मानलेलं आहे, पण निर्गुणाकार देवाला बघण्याची आमची दृष्टी नाही हो, तेवढी आमची ताकद नाही, तेवढी आमची तपश्चर्या नाही. आणि म्हणून आम्हाला निर्गुणाकार परमेश्वराला बघायची क्षमता निर्माण होईपर्यंत समोर सगुण रूपी देव ठेवावा लागतो, कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आणि मनापासून सातत्याने वर्षानुवर्ष जर असं करत राहिलो तर मग एक क्षण असा येतो की गणपतीची मूर्ती काढून जरी टाकली ना, तसे जसं प्रभू समर्थ रामदास स्वामींना राम नंतर सगळीकडे खराच दिसायला लागला, त्यांना मग रामाच्या मंदिराची गरज नाही लागली. ज्यांना सुरुवातीला लागली चापलच्या राम मंदिरात, त्यांना ते उभं करावं लागलं, ते रामाची मूर्तीची स्थापना करावी लागली. कारण तोपर्यंत त्यांची तपश्चर्या नव्हती झाली. ज्या दिवशी त्यांची 12 वर्ष ते 24 वर्ष अशी जी 12 वर्षांची तपश्चर्या आहे ती जेव्हा समर्थांची पुरी झाली तेव्हा खरा राम दिसायला लागला. मग जेव्हा त्यांना निर्गुण रूपातला खरा राम दिसायला लागला तेव्हा त्यांना कुठल्या मंदिरात जायची गरज लागली नाही. पण ही प्रोसेस होण्यासाठी एक काहीतरी आम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला समोर ठेवावं लागतं. भले तुम्ही मूर्ती ठेवू नका, काही लोक मेणबत्ती ठेवतात आणि अंधारामध्ये बसून कॉन्सन्ट्रेट करतात, ध्यान धारणा करतात, पण काहीतरी ठेवावं लागतं. मग कशाला हसता आम्हाला? म्हणजे हसतात त्यांची तोंड बंद करण्यासाठी आपल्यालाही वाचलेलं असलं पाहिजे. आपण काहीच वाचत नाही, आपल्याला काही माहीत नसतं, नॉलेज नाही, ज्ञान नाही, त्यामुळं आपण असे काही प्रश्न विचारले परधर्मियाने की आपण अरे आपका अच्छा आहे ना. वाच ना जरा येळे वाच. एक छोटस उदाहरण काय होत, लोकशाही राष्ट्रामध्ये नंतर होतो तर त्या तुर्कस्तानामधनं आलेल्या सुरावर्तीनी हा प्रकार इथल्या नितांत प्रेम करणाऱ्या देशावरती आणि देशासाठी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेणारा, तुम्हाला एक 1919 ला लोकमान्य टिळक जाण्याच्या आधीची ही घटना आहे, मला वाटतं पुणेकरात, मला 100% गॅरंटी नाही. पण बॅरिस्टर जिनांनी लोकमान्य टिळकांना विचारलं होतं की स्वतंत्र भारतामध्ये आमचं स्थान काय असेल. टिळकांनी काय उत्तर दिलं, जे आमचं आहे तेच तुमचं असेल, कुठलंही वेगळं असणार नाही. जे बाळ गंगाधर टिळकचं असेल तेच मोहम्मद अली जिनाचं असेल, माझंही वेगळं नसेल, तुझंही वेगळं नसेल. तेव्हा जिना पूर्ण कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी मुस्लिम लीगला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. फक्त सुरुवात झाली आणि नंतर खिलाफत आंदोलन आलं. दुर्दैव आपल्या देशाचं इतकं आहे की टिळक जर पुढे 5-6 वर्ष टिकले असते ना तर हा मोहनदास आलाच नसता, गडबड झाली. आलाच नसता त्या 5-6 वर्षामध्ये मुस्लिम लीग, बॅरिस्टर जिना आणि हजारो वर्ष भारतात राहणारे जे मुसलमान आहेत ते हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याच्या मुख्य संग्रामामध्ये उतरले असते. एकजीव होऊन आपण लढलो असतो तर आपल्याला 47 सालाची वाटच बघावी लागली नसती. क्रांतिकारकांनी दहशत पोचवलेलीच होती, इतकी दहशत की ब्रिटिश पार्लमेंट मध्ये कधी नंतर म्हणजे साधारण 1905-1906
अभिनव भारत संघटनेची सावरकरांनी स्थापना केल्यानंतर एक एक कानेरीने एकाला मारलं, तिकडे मदनलाल धिंगराने एकाला उडवलं, असे जे उडवत गेले ब्रिटिश अधिकाऱ्यांना, चापेकर बंधूने रँड चौकून केला, असे जे उडवत गेले धडाधड धडाधड, इतकी दहशत बसली की हे क्रांतिकारक नावाची जी काय जमात आहे ती कुठून येते? अचानक येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिनी गावाला, कारण सावरकरांचे गुरु होते शिवाजी, तीन चार क्रांतिकारक अचानक सिक्युरिटी तोडून यायचे, ठाक ठाक गोळ्या मारून निघून जायचे. नंतर पार्लमेंट मध्ये भारतात व्हाईसरॉय म्हणून नियुक्त करायचे असेल तर सगळे जण पाठी वळायचे, आम्हाला भारत सोडून कुठेही पाठवा, भारतात नको. इतकी भयानक परिस्थिती 1905-6 झालेली होती. तीच परिस्थिती कंटिन्यू राहिली असती, लोकमान्य टिळकांचं नेतृत्व कंटिन्यू राहिलं असतं, तर सगळं चित्र बदललं असतं. आपण कदाचित 1920-1922 पर्यंत स्वातंत्र्य खेचून घेतलं असतं. स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला दिलं नसतं, आपण ते खेचून घेतलं असतं, आपला अधिकार आपण खेचून घेतला असत. हे नंतर मध्येच कुठनही अहिंसा आणि हे जे काय प्रकरण सुरू झालं 1920, अरे अरे वाट, म्हणजे आज जे भारतीय पुरुष असे गळगळी पाठीचा कणा नसलेले असे शेळपट शेमळट सगळेच नसतील, माफ करा, पण एकंदरीत नुसतीच संख्या वाढते, नारेला कार्य करायची हिंमत भारतीय पुरुषांमधली हरवली ती या अहिंसेने. नागपूर आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच गाव आहे. गोळवलकर गुरुजी फार छान बोलले त्या विषयावर, ऐका. त्याच्या आधी एक छोटासा किस्सा सांगतो. बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांच्या बद्दल एका गावामध्ये ना असा पूर येतो, तो पूर वाढत जातो, पुराचा महापूर होतो. एक माणूस खूप घाबरतो, आता आपण वाट लागणार आपली, तेवढ्या त्याला एक उंच वृक्ष दिसतो, त्या उंच वृक्षावर तो चढतो, वरच्या एका पाण्याच्या लेवलच्या वरती खाद्यावर जाऊन बसतो, खाली बघतो पाणी खाली आहे, ओके. पाणी नाही, जेवण नाही, तरी मी जगू शकतो, माणूस काय असं मरत नाही लगेच, पुरात तरी वाहणार नाही. पण तेवढ्यात ते पाणी पुन्हा वरवर वाढायला लागते त्याची पातळी, तो घाबरतो पुन्हा आणि वरच्या खांदीवर जातो, तिथं त्याला उच्च वाटेपर्यंत पुन्हा पायाला पाणी लागतं, पुन्हा पातळी वाढते म्हटल्यावर तो आणखीन उंच, असं करत तो झाडाच्या अगदी शेवटच्या टोकावर जाऊन बसतो, तिथे एकच अशी फांदी फार जोराने झुलत असते, घट्ट धरून जीवाच्या आकांक्षाने ती धरून ठेवलेली असते. म्हणतो आता तरी ह्याच्या काय वर येणार नाही पाणी, एवढा अपूर खुश काय, 4-5 दिवस अपूर असेपर्यंत इन्न हालायचं नाही असं तो म्हणतोय. एवढ्या त्याच खांदीवरती एक नागोबा, तोही स्वतःचा जीव वाचवत 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 तिथपर्यंत आलेला असतो. माणसाचं आणि नागाचं कधी काही पटत नाही, पण दोघांच्याही मनामध्ये विचार चालू, आता मी याला दंश करायला गेलो आणि माझा दंश चुकला आणि त्याने आपल्याला काही झटक मारली तर आपण खाली पडू, खाली मृत्यू आहे साक्षात, त्यापेक्षा आता गप्पच. तो आपला तो माणसाकडे बघतोय, माणूस पण हात विचार करतोय, याला हा काय दंश उत्कारत नाही, काही नाही, शांत आहे, आपण कोण याला काय करायला गेलो, गडबड झाली तर खाली पडलो तरी दंश केला तरी त्यापेक्षा हा हालता अजिबात काही करत नाही आहे तो, पण आपणही गप्प राहू, तोही म्हणतो आपणही गप्प राहू, दोघेही छान राहतात एकमेकांकडे बघून, कोणीच कोणाला काही करत नाही, हसतात दिसतात एकमेकांकडे. काही क्षण असं वाटायला लागतं की छान मैत्री झाली की काय,
पुराचं पाणी ओसरतं. दोघांचं मुख्य कारण आहे जीवर येण्याचं, ते संपत. तर ते संपल्यानंतर खालची भीती संपली. आता जर त्या माणसाने त्या महापुरातल्या चार दिवसांचा अनुभव लक्षात घेऊन आयुष्यभर सगळे नाग हे चांगलेच असतात आणि माणसाचे मित्रच असतात असं जर समज करून आयुष्य जगायला लागला तर त्याच्यासारखा महापुर तो कोणी नाही. केवळ शत्रू एक म्हणून ते काही क्षणांकरता मित्र होते. अदरवाईज त्यांचा धर्म एकमेकांना मारणं हाच होता जो निसर्ग धर्म आहे. त्याच्यावर बोलवलं गुरुजी काय म्हणतात, एखाद्या परिस्थितीच्या प्रभावाखाली आत्ताच्या नाही 70 वर्षातल्या प्रत्येक सरकारने ह्या वाक्याचा पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये मोठ्या ठळक अक्षरात हे वाक्य लिहून ठेवलं पाहिजे. एखाद्या परिस्थितीच्या प्रभावाखाली आपल्या सिद्धांतांमध्ये बदल करण्याचा विचार मनात येणं म्हणजेच पराभव स्वीकारणं. आणि एकदा का परिस्थिती पुढे पराभव स्वीकारला की परिस्थिती बदलण्याची क्षमता तो कुठून आणणार. आपल्या भूमीमध्ये लोकशाही आली म्हणून अल्पसंख्य असले तरी जे अहिंदू आहेत त्यांना एक प्रकारे महत्व येऊ शकतं, परंतु ते महत्व लक्षात घेऊन त्याचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या सिद्धांतामध्ये बदल करण्याची खरंच आवश्यकता आहे काय. प्रत्येक पंतप्रधानाच्या मुख्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये लिहायला पाहिजे. मला गांधींनी 4 दिवसाच्या अनुभवावर जगायला शिकवलं. शिवाजीने आम्हाला कधीही विश्वास ठेवू नको म्हणू शकतो. आम्हाला शिवाजी शिकवलाच गेला, आम्हाला सावरकर शिकवलेच गेले नाही, राम शिकवला नाही, आम्हाला कृष्ण शिकवला नाही, आम्हाला फक्त गांधी 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 आणि गांधी शिकवले गेले. म्हणजे गांधी पूर्ण वाईट होते अजिबात नाही, मी त्यांचा सन्मान करतो, पण कुठल्याही एखाद्या तत्वाचा जेव्हा अतिरेक होतो ना तेव्हा ते राष्ट्र विघातक असतं. तत्व कुठपर्यंत पाळायची हे ठरलं पाहिजे. पूर्ण अहिंसेचा धर्म बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या गौतम बुद्धाच्या संरक्षणासाठी सुद्धा शस्त्र झाली पोलीसच लागतात. आणि इथेच अहिंसा अपयशी ठरते. आम्ही हे कधी मान्यच केलं नाही आणि आम्ही सतत चुकत राहिलो आणि माझ्या डोक्यात पेरत गेले पेरत गेले पेरत गेले. साधा एक किस्सा आहे, बॅरिस्टर जिनांच्या पुस्तकात लिहिलेला किस्सा आहे. एकदा गांधी जिना एका व्यासपीठावर होते. गांधींचं भाषण झाल्यानंतर गांधींच्या भाषणाच्या आधी त्या निवेदकानं असं म्हटलं की राष्ट्रपिता राष्ट्राचे नेते महात्मा गांधी आता आपल्या समोर आपले विचार मांडतील. म्हणून त्यांचे विचार संपल्यानंतर गांधींनी गपचुपीत बसायला पाहिजे होतं तसं न करता निवेदकाचं काम केलं. ते म्हणाले की याच्यानंतर मुसलमानांचे लीडर बॅरिस्टर जिना आपल्या समोर विचार मांडतील. त्या पुस्तकात बॅरिस्टर जिनांनी लिहिले की तिथेच माझ्या डोक्यात सटकली माझी पहिली ठेंगी पडली की हा तेवढा राष्ट्राचा नेता आणि मी फक्त एका विशिष्ट समाजाचा नेता का. आणि सातत्याने तुम्हाला जेव्हा असं वेगळं 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 केलं जातं तेव्हा एक क्षण असा येतो की आता ठीक आहे मी वेगळा तर मी वेगळाच आता मी वेगळाच होऊन दाखवतो. म्हणजे कधीही नमाज पडायला सुद्धा बॅरिस्टर जिना गेले नाही. अत्यंत इंग्लंडमध्ये शिकलेला माणूस अत्यंत सेक्युलर माणूस फार वेगळ्या विचारांचे होते. हे असले झापडं लावलेले ओएसी ब्रदर्स सारखे नव्हते ते अजिबातच.
अतिशय वेगळ्या विचारांचा माणूस होता पण त्यांना सातत्याने तुम्ही फक्त एका विशिष्ट समाजाचे असा टप्पा मारून 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 शेवटी ते पिसाटले तेवढ्यात तो आला खिलाफत आंदोलन झाला तेवढ्यात आले अलीबंधू आणि मग या सगळ्यांनी मिळून सुरुवात केली आणि त्याचा पहिला बळी गेला वंदे मातरमचा आणि मग त्यांनी सुरुवात केली की फक्त शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम एवढंच वंदे मातरम आम्ही म्हणू याच्या पुढचं जे आहे जे तुमच्या देवदेवतांचं कौतुक करणार आहे देवदेवतांचं कौतुक काय केलं याच्यात कुठलंच देवदेवतांचं कौतुकच नाही हो कवी हिंदू आहे तो उपमा देतोय त्याला छान नवरात्रात सजलेली देवी पण दिसते आणि त्याला रुद्रावतारातली देवी पण दिसते दुर्गा पण दिसते त्याला महालक्ष्मी पण दिसते त्याला सरस्वती पण दिसते पण या धर्मात अशा देव्या आहेत बघ कुठल्या धर्मात त्या नाही असतील तर सांगा आपण आता बदलू ख्रिश्चन धर्मात सुद्धा ती मेरी आहे ती शांत आहे पण ह्याच्या पाठीमागचं कुठलंही काही समजून घ्यायचं नाही हे त्यांना समजून सांगण्याची गरज होती पण ते समजून न सांगता प्रत्येक वेळेला त्यांचा शब्द झेलला गेला आणि त्यांच्या मनासारखं करत गेले करत गेले करत गेले आणि देशाचं वाटोळ झालं जे आज तागाया चाललं आणि म्हणून ते वंदे मातरम नेहरू नको होत कारण याच्यानंतर मला सातत्याने यायचं आहे पंतप्रधान म्हणून निवडून कणी सगळी अय्याशी कशी भोगणार नाही तर परदेशात कपडे इस्त्री करून आले दुपारचा थोडा वेळ लहान मुलांबरोबर काढला चर्चा नेहरू चर्चा नेहरू मग एक तासभर काय कबुतर उडवली शांततेची मग जेवण खान एक तासभर काय कार्यालयात आपलं इकडे तिकडे थोडं काम नुकतंच देश स्वतंत्र फार असं कामही नव्हतं आता जसं मोदींना म्हणजे धावावं लागतं तसं खरंच काही नव्हतं सुखात पहिली 5 वर्ष फक्त काय काय प्रॉब्लेम आहे डोक्याला ताप आहे तर हे सगळे ताप आहे हिंदू महासभा हे मला नको आहे पण आता वंदे मातरमचा एवढा जयघोष चालू आहे की मी जाहीरपणे त्याला विरोध पण करू शकत नाही मग काहीतरी क्लुप्ती ती क्लुप्ती काय काढली मग ते काही दिवसानंतर जी अपॉइंटमेंट दिली होती विष्णू दिगंबर पलुसकरांना ते आले परत ते म्हणाले तुम्ही जे म्हणालात ना बँड पथक मिलिटरीच्या बँड पथकावर पण ते महात्मा गांधी चुकीची गोष्ट सांगू नका सर देश स्वतंत्र कसं झाला तुम्हालाही माहित आहे चलो सर खरा इतिहास पण आपण ऐकून घ्यायला तयार देशाचं दुर्दैव आम्ही काही ऐकणारच नाही आम्ही शून्य होणारच नाही आम्ही शहाणे होणारच नाही अच्छा म्हणून तुम्ही आलो तर टीक मिळाली तेवढ आणि मग पलुसकर गेले त्यांनी ती हिंदुस्थानी संगीताला बँड पथकाची साथ देऊन वंदे मातरम नाही बोलले तेही त्यांना पसंत पडलं नाही तशी ती युनोमधली जी परिषद होती त्याची तारीख हळूहळू जवळ येत चालली होती जितकं ते जवळ येईल आणि मी इथून एकदा जाईन हा विषय अर्धवट टाकतो तेवढं नेहरूंना आलो होतं
कल्पना पण करू शकत नाही आपण इतकं मोठं राजकारण. आणि परत तो दिवस आला, हे तिकडे निघून गेले परिषदेला, आणि यांनी आधीच रवींद्रनाथ टागोरांचं जनगण मन हे राष्ट्रगीत तिकडे पाठवून त्या बँड पथकावर त्याची चाल लावून बँड पथक तयार होत. साहेब गेले, भारताचं नाव घेतलं, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, मग ते सगळे आले तसं ते बॅकग्राऊंडला वाजवलं गेलं, तो कार्यक्रम यथातीत पार पडला. परत आले अधिवेशनामध्ये, म्हणाले आता आपण राष्ट्रगीताचा निर्णय घेऊया. सगळे म्हणाले वंदे मातरम, याच्यावर चर्चा, वंदे मातरम प्रश्नच नाही, वंदे मातरम हेच राष्ट्रगीत होईल. फक्त एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे की आता नऊ राष्ट्रांच्या परिषदेमध्ये जनगण मन हे मी स्टेजवर जाताना राष्ट्रगीत म्हणून वाजवलं गेलं, आता जर ते आपण बदललं तर आपली छितू होईल की यांना राष्ट्रगीत सुद्धा नीट ठरवता येत नाही, हे देश काय चालू. असं होऊ नये म्हणून आपण एक काम करूया, आपण जनगण मनला राष्ट्रगीताचा दर्जा देऊया आणि वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊया. समान आहे दोन्ही, तसं ते दिसायला समान वाटतं पण तसं दिसायला समान नसतं ते. म्हणजे 99 वर आऊट होणं आणि 100 करून आऊट होणं ह्याच्यात जो फरक आहे ना, ते एका राऊंडमध्ये 99 वर आऊट झाल्याची नोंद होत नाही कुठेही क्रिकेटच्या हिस्ट्रीत, पण 100 झाले की ते शतक म्हणून त्याची नोंद केली जाते. आहे फरक एका रनचा, पण त्या एका रनमुळे नोंद इतिहासात होते आणि इतिहासात होत नाही एवढा फरक आहे. आणि राष्ट्रगीत लागल्यानंतर उभं राहणं हे कंपल्शन आहे, राष्ट्रीय गीताला स्वेच्छानुरूप उभं राहायचं आहे. सगळ्यांची सोय झाली आणि वंदे मातरम डावललं गेलं आणि जनगण मन आलं. आता जनगण मन असा एक खूप मोठा गैरसमज आहे की जनगण मन हे लिहिलं गेले राष्ट्रगीत म्हणून किंवा पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी ज्यांनी बंगालची फाळणी रद्द केली त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलंय, तर हा मुळातच गैरसमज आहे. असं टागोरांनीही स्वतः लिहिलेलं आहे की मी असं कुठल्याही पंचम षष्टम ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी हे गीत लिहिलेलं नाही. हे गीत मुळात कुठल्याही एका माणसाचं कौतुक करणारं नाही. मग त्यांचा एक बंगाली मित्र होता, जेव्हा पंचम म्हणजे बंगालची फाळणी रद्द झाली, जल्लोष, आनंदाचा जल्लोष संपूर्ण बंगाल आणि कलकत्तामध्ये सुरू झाला, त्याच्यानंतर त्या पंचम जॉर्जचं आपण एक जाहीर स्वागत करावं, त्याचा एक सत्कार करावा असं वंग बंधूंना वाटलं आणि मग त्यांनी तो सत्कार समारंभ ठरवला. त्याच्यात रवींद्रनाथ टागोरांचे अगदी जवळचे खास मित्र होते, ते म्हणाले मी रवींद्रकडनं काहीतरी छान कविता घेऊन येतो स्वागत गीत म्हणून, म्हणून ते त्यांच्याकडे गेले, म्हणाले मला चांगलं काहीतरी गाणं लिहून दे. म्हणाले मी ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी माझी लेखणी चालवत नाही. अरे यार माझ्यासाठी दे. ते अगदी जवळचे मित्र असल्यामुळे त्यांनी एक काही कवितांच्या चोपड्या होत्या त्यातली दोन ठेवल्या समोर, यातलं तुला जे आवडेल ते घे. ते आवडेल ते घे म्हटल्यानंतर त्यांनी चाळल्या, त्यातलं त्याला जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता असं त्याचं इंटरप्रिटेशन. जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता, म्हणजे तू आमची फाळणी बिळणी रद्द केलीस, तू भारत भाग्य विधाता आहेस वगैरे असं त्या पंचम जॉर्जला खुश करूया आपण हे बोलून. आता हे लिहिलंय तर नीट ऐका, जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जन म्हणजे गण म्हणजे संख्या,
जन गण मन या सगळ्यांची मन अधिनायक जय या सगळ्यांवर राज्य करणारे जे अधिनायक आहे त्यांना आपण भारत भाग्य विधाता म्हणतो. हे भारत भाग्य विधाता कोण आहे? पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधील रंग इतक्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले तव शुभ नामे जागे त्यांचं नाव घेतल्यावरच जाग येते. तव शुभ आशिष मागे त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण काम सुरू करतो. गाये तव जय गाथा म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं समर्पण केलंय इतक्या सगळ्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या सर्व राष्ट्रभक्तांनी त्या सगळ्या राष्ट्रभक्तांना टागोर भारत भाग्य विधाता म्हणतात. पंचम जॉर्जला नाही आणि त्याच्यासाठी ते लिहिलेलं पण. आणि मग हे गीत आपल्या आज भारताचं राष्ट्रगीत झालं. पंजाब सिंध आपण म्हणतो तेव्हा आपल्या किती लोकांच्या मनात येतं की हा सिंध आज आपल्याकडे नाही आहे. आपल्या राष्ट्रगीतात फक्त राहिला तो प्रांत आज आपल्याकडे नाही, तो पाकिस्तानमध्ये आहे. ज्या सिंधू नदीमुळे आज आपण हिंदू म्हणून ओळखले जातो ती सिंधू नदी आपल्या देशात नाही, ती पाकिस्तानमध्ये वाहते. आपल्या लक्षातही येत नाही त्या गोष्टी. म्हणजे ती आयडेंटिटी आहे आपली, जशी माझी अभिनेता ही आयडेंटिटी आहे तशीच माझी हिंदू म्हणून मूळ आयडेंटिटी आहे. डॉक्टरची डॉक्टरकीचं सर्टिफिकेटच जर काढून घेतलं तर त्याचं काय होईल? तसं झालंय आपलं. आपली सिंधू नदीच्या तीरावर राहणारे हिंदू ती ओळखच निघून गेली आणि आपल्याला फार काही त्याच्याबद्दल यातना त्रास काहीच होत नाही. तो एकालाच झाला तो नथुराम गोडसेला आणि म्हणून तो त्याच्यासाठी तडफडला आयुष्यभर. आणि मग एकदाच राष्ट्रगीताचा फडशा पाडला गेला आणि मग राष्ट्रीय दिनदर्शिका चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद ही सगळी मराठी महिने म्हणून शिकवले गेले जाणीवपूर्वक. कितीतरी सरकारचं असं मत होतं की जगात सगळीकडे जानेवारी फेब्रुवारी जर करत असतील तर आपण आता वेगळं आपलं दिसायला कॅलेंडर असायला पाहिजे. सगळ्या खगोलशास्त्रज्ञांचं मत पडलं की नाही तीच कॅलेंडर खोटी आहे, ती चुकीची आहे. आपलं कॅलेंडर हे खगोलशास्त्रावर आधारलेलं आहे. तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ही माणसांची नावं आहेत. ही कुठल्याही नक्षत्रांची वगैरे नाही पण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद ही नक्षत्रांची नावं आहेत. जी नक्षत्र बदलतात ना त्याप्रमाणे महिना बदलतो. म्हणून आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये 365 दिवस येतात आणि एक अधिक महिना येतो आणि त्यांचे 360 दिवस आहेत. आणि हे बऱ्याच काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की आहे ना आपले असे काय गडबड होते मोजण्यात. आणि मग त्यांनी लीप इयर चालू केलं आणि मग तो फेब्रुवारीचा एक महिना त्यांनी 28 दिवसांचा केला आणि कुठेतरी ते गणित असं मॅच करायचा प्रयत्न केला. कसं झालेलं नाही तो, पण त्यांनी आपला तो प्रयत्न केला. पृथ्वी भोवती चंद्र फिरतो, पृथ्वीचा अक्ष हा असा तिरका आहे, त्याच्यामुळं ती जी फिरते तिचा परिघ जो आहे ना तो पण असा तिरक सर्कल आहे ते. पण चंद्र मात्र पृथ्वीभोवती सरळ फिरतो, त्यामुळे त्याचा फिरण्याचा परिघ आहे तो सरळ. म्हणजे दोन बांगड्या घेतल्या बायकांच्या हातातल्या तर तुमच्या लक्षात येईल की एक अशी सरळ बांगडी एक तिरपी बांगडी, त्या दोघी जर एकमेकाला जिथे क्रॅश होतात तो उत्तर दक्षिण ध्रुव. जो इकडे पहिला क्रॅश होतो आणि निसर्गाला पालवी फुटते तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. आणि म्हणून त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत यायचा दिवस तोच का निवडला? ह्याला कारण तो अत्यंत शास्त्रोक्त दिवस आहे. गुढी हा नंतरचा मुद्दा आहे.
गुढी उभारणं ही त्या लोकांनी त्याच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या. आपण आता फटाके विटाकेला होतो ना हजाराची माळ, तसं त्यावेळेला त्याने ती गुढी उभारली. पण मुळात तो दिवस जो आहे तो त्या दिवशी ते आले त्याच तोच दिवस का निवडला असा पण गैरसमज आहे की प्रभू रामचंद्र आले म्हणून त्या दिवसापासून आपलं वर्षाची सुरुवात. अजिबात नाही. रामचंद्रांचा आणि खगोलशास्त्राचा काही संबंध नाही. खगोलशास्त्र आपल्या आपल्या ठिकाणी आहे आणि आपण ग्रेट आहोत आणि म्हणून आपला चंद्रोदय कधी चुकत नाही. 2018 साल आहे. जून 2020 सालचा जून महिन्यातला चंद्रोदय 9:56 असं आत्ता 2018 साली काल निर्णय आणि दाते पंचांगात लिहिलेलं आहे. तो 9:56 म्हणजे 9:56 येणार. आज आला का रे? आज ना, आज आज नाही आला, आज रद्द, उद्या आला. असे आपल्याकडे भानगड होत नाही. दिल्लीला फोन लावू का तिकडनं आला का असलं होत नाही. आपल्याकडे चुकतच नाही. तुम्ही एकदा आपल्या पंचांगातला रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ बघा आणि खरंच ती वेळ लावून तुम्ही सकाळी वाट बघा. बरोबर तो येणार म्हणजे येणार, कारण ते चुकणारच नाही. आणि म्हणून ह्या दोन जिथे ते छेद पावतात त्याच्या बरोबर जो सेंटरचा आहे तो जगातला सगळ्यात मोठा दिवस असतो. 12 तास दिवस 12 तास रात्र. आणि म्हणून त्या दिवशी जगा जागतिक योगा दिन तर काहीतरी पाळायला सुरुवात केली. ती पण सगळं भारताच्या कॅलेंडरनुसार आज जग सुधारायचा प्रयत्न करते. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला मात्र आजही मराठी महिने सांगा की चैत्र वर्ष हे का केलं गेलं हे फार जाणीवपूर्वक केलं गेलं. इंग्लिशचं महत्व इतकं वाढवत 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 नेलं की इंग्लिश येते तोच हुशार तोच विद्वान, ज्याला इंग्रजी येत नाही तो गांधळ, तो मूर्ख, तो अज्ञानी. त्याच्यामुळे हे मराठी महिने म्हणून शिकवले गेले तर ह्याच्याकडं तितक्याच अज्ञानातून आणि असे हे मराठी महिने अशा पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन तयार होत जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मिनिट्समधनं सगळ्या बँकांना असा आदेश गेलेला असतो की कुठल्याही कॅलेंडरवरती जर तुम्ही कॅलेंडर कुठलंही बघितलं त्याच्या एका बाजूला जर इंग्रजी महिना लिहिलेला असेल तर तुम्हाला उजव्या बाजूला अश्विन शुद्ध 1939 असंच लिहावं लागतं. हे रिझर्व्ह बँकेने गव्हर्नमेंटने कंपल्शन केलेलं आहे. कुठल्याही बँकेच्या कॅलेंडरवरती ही तारीख असलीच पाहिजे. तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रिकचं बिल टेलिफोनचं बिल तुम्ही आजच्या तारखेप्रमाणे देऊ शकता. तुमचा जर चेक रद्द झाला तर तुम्ही बँकेवर केस करू शकता. आपल्याला हे माहितीच नाही. एक अँटोनी नावाचे आपले काँग्रेसच्या राज्यात परराष्ट्र मंत्री होते. सिंगापूर बरोबर त्यांची भेट झाली आणि काहीतरी करार झाला दोघांमध्ये. कराराची ती फाईल आपण बघतो ना, दोघं एकमेकांना देतात, भेटी मारतात, शेकॅन वगैरे करतात. असं केल्यावर त्या सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्याने उडून बघितलं तर वर होती इंग्लिश तारीख. तर ते म्हणाले हा ग्राह्यच धरू शकत नाही आपण. तर तुमचा राष्ट्रीय दिनांक याच्यावर लिहिता लिहायला गेला पाहिजे तर कुठल्याही दोन देशांमधले करार हे ग्राह्य धरले जातात. तुम्ही उद्याच्या उद्या तुमच्या या महिन्यापासून सुरू केलं ना जरी इलेक्ट्रिकचं बिल द्यायचं बिल देऊन द्या. 13 अश्विन 1939 आपलं आता 39 चालू आहे. आता ह्याच्यावर सुद्धा लोक म्हणतात बघ 39 म्हणजे ते आधी आले.
आता एक मोठं ना राऊंड असतो माहिती सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल आणि एक माणूस धावत असतो मग त्याच्या मागणे हळूहळू हळूहळू दुसरा माणूस धावत असतो तो हळूहळूहळू त्याच्या बरोबरीने धावायला लागतो मग हळूहळूहळू तो त्याच्या पुढे जातो मग पुढे जातो अख्खं सर्कल पार करून तो पुन्हा मागे येतो त्यावेळेला जर आपण असं म्हटलं की हा पहिला आहे हा तो दुसरा आहे तर चुकीचं आहे ना हा ऑलरेडी एकदा जाऊन आलेला आहे मागे त्यामुळे तो 2018 हा मागून आलाय परत एकदा सुरुवात केली त्यांनी अशी ही भारताची राष्ट्रीय प्रतीक राष्ट्रगीत राष्ट्रभाषा कशी झाली काय झाली कोणामुळे झाली काय पद्धतीने त्याला विरोध केला गेला असं नसतं गं मी जपान मध्ये गेलो होतो आता तुला सांग ज्या वेळेला आपल्या भारतात पहिल्यांदा कॉम्प्युटर आला त्याच्यानंतर आज सगळ्यात आपल्याला काय सांगितलं जातं माहितीये आता ते बंद झालं कारण आता त्या लँग्वेज आल्या कॉम्प्युटरवरती आता मराठी पण टाईप करता येतं सुरुवातीला काय सांगितलं गेलं आपल्याला की कॉम्प्युटर शिकायचं असेल तर तुला इंग्लिश आलंच पाहिजे कारण कॉम्प्युटरची ती लँग्वेज आहे मी जपानमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो माझ्या व्याख्यानासाठी तेव्हा मी सहज प्रश्न विचारला त्यांना की तुमच्याकडे पण कॉम्प्युटर जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा तुमच्याकडे पण मग इंग्लिशच पहिली असेल तर ते मला कोणी सांगितलं तुम्हाला ते भारताच्या आधी आमच्याकडे कॉम्प्युटर आला लॅपटॉप आला ज्या दिवशी पहिल्यांदा आला त्या दिवशीच आमचं जॅपनीज सॉफ्टवेअर ऑलरेडी त्याच्यात होत आम्ही जॅपनीज मध्येच टाईप करतो त्यांनी ती भाषा कधीच सोडली नाही चीन मध्ये गुगल नाही ते माहिती आहे आज आपलं गुगल नसेल तर किती अडत पण चायनामध्ये गुगलच नाही आहे कारण अमेरिकेच्या त्यांचं वॉर आहे गुगल अमेरिकेचं आहे ते चायनामध्ये ती सिस्टीमच नाही तरी त्यांच्याकडे नेट आहे आणि तरी तो देश प्रगत आहे असं कुठे काही अडत नाही तुम्ही ठामपणे तुमच्या आपल्या पोझिशनला ठाम असलं पाहिजे आम्ही पटकन गुडघे टेकतो लाचार होतो ना तिथेच प्रॉब्लेम आहे ही लाचारीची जी सवय झाली आपल्याला की मी काही केलं तरी माझं मी करतच राहणार एक दिवस येईल की लोक माझं शिकायला येतील स्वाभिमानच नसलेली असं काय झालं आपलं खरंच कळत नाही काय होतं आपल्याकडे जी हसत असत 22, 21, 18, 17 वर्षाची पोरं हसावं लटकत होती त्यांनी जर असे गुडघे टेकले असते तर सुखाचं आयुष्य जगू शकले असते नाही लागले स्वाभिमानासाठी मरायला तयार झाले आणि आम्ही बघा जे सांगतील ते खरं मानतो लगेच त्याच्यावर शरणागती पत्करतो नाही आम्हाला कुठला हेच नाही आहे पाठीचा कणाच नाही कुठला स्वाभिमान नाही कुठला राष्ट्राभिमान नाही एकदा तरी देऊन बघा इलेक्ट्रिसिटीचे बिल आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे बघा तो बँक मधनं तो हे होईल बघा बाउन्स होईल बाउन्स झाल्यानंतर जाऊन त्यांना फक्त विचारायचं कारण लिहून द्या म्हणून सांग मग तो बँकेचा माणूस गडबडतो मॅनेजर पण त्याला हे माहितीच नाही आहे आयुर्वेदाचे मिनिट्स काय त्याला माहित नाही आहे मग त्याला कोर्टात खेचा मग तो तुमच्या घरातलं सगळं बिल तो भरेल आणि एकदा त्याने भरलं की आयुष्यभर तो ती तारीख इतकी लक्षात राहील त्याच्या असं एकदा तरी सगळ्या बँकांमध्ये व्हायला पाहिजे तेव्हा सगळ्या बँकेच्या मॅनेजरने हे लक्षात येईल की अरे ही आपली राष्ट्रीय दिनदर्शिका आहे किती सुंदर नाव आहे दिनदर्शिका दिनाचा अंक म्हणून दिनांक असा शब्द आहे तारीख हा फारसी मौगल्य शब्द आहे दिनांक आपला शब्द आहे आपल्याकडे काही
कशाचंच काहीच नाही, काही माहिती नाही, काही गोष्ट बोलायचं नाही, काही बोलायचं नाही, काही ऐकून घ्यायचं नाही. ते लगेच ओरडत केला, ऐकून घ्या काय म्हणतोय तो. मग कसली लोकशाही आहे? तुम्ही वाचा काय तुम्हाला वाचायचं ते, तुम्ही भाषण करा, मी बसतो ऐकायला. अशी पद्धत असायला पाहिजे. मग आमच्या विरुद्ध बोलायचं नाही काही, सगळ्यांच तसंच झालेलं आहे. यांचं नाही काही, सगळ्यांच तसं. कोणी कोणाच्या लीडर बद्दल याच्याबद्दल या देशात काही बोलायचं नाही. बोललं की राडे. कोणी धर्माबद्दल बोलायचं नाही की राडे. अरे काय म्हणतोय ते समजून घ्यायला पाहिजे. शहाणे व्हा, आंबेडकरांनी स्वतःच सांगितलं, सुशिक्षित व्हा, शहाणे व्हा, आणि मग संघर्ष करा. मग त्या संघर्षाला एक वेगळ्या पद्धतीची चळवळीचं रूप येतं. मी सुशिक्षितही होणार नाही, आम्ही शहाणेही होणार नाही, आणि आम्ही तरी संघर्ष करणार. मग ते विचित्र काय भयानक आपण बघितलं ना आता मध्यंतरी, काय ते मोर्चे होते, काय त्याला अर्थच नाही. पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण होऊ शकत नाही, निर्णय आहे. आपल्याकडे ऑलरेडी 52% झालेला आहे, आपण क्रॉस केले ते, त्याच्यानंतर नाही मिळू शकत. कायद्याने देताच येत नाही, तरी लाखोंचे मोर्चे निघतातच आहे. महा निघाला, मग ती जमात निघाली, मग ती जमात निघाली. अरे नाही, तिथे आधी बघा तिथे कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे का. बरं तो लीडर त्याच्या स्वार्थासाठी तुम्हाला घेऊन जातोय, पण जाणाऱ्याने तरी बघायला पाहिजे एकदा की मी का खोळ्यासारखा चाललोय. हे नाही, पॉसिबलच नाहीये. या विहिरीमध्ये पाणीच नाहीये, तरी तो सांगतोय पाणी आहे चला काढा. कुठे पाणीच नाहीये. नाही उडी मार, दिसणार बघ, खोळ्यासारख्या उड्या मारताय. अशी जत्रा झाली आपली 140 करोड. म्हणून कोणी निवडून येतं ना भयानक माणसं. काय 10,000 कोटीची मालमत्ता झाली त्या सरान बापूची. बाप रे, एका संतांकडे एवढे पैसे, कमाल आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकदा सजग नागरिक म्हणून आयुष्यातले 24 तासातली 24 मिनिटं मी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या देशासाठी काय करू शकतो एवढं बसून एका खुर्चीत फक्त शांतपणे विचार केला, तरी 2 महिन्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. ज्या गृहिणीकडे वेळ आहे टाइमपास करायला, आता ती रिटायर झाली, तिने एकदा हा चेक द्या ना, 13 अश्विन भाद्रपद टाइमपास आहे ना. रोज मस्त गाऊन त्या बँड मॅनेजरला नडायचं. आयुष्यात एकाला तरी शहाण केलं, तुमचा फोटो येणार पेपरला. शेवटी त्याला पास करावा लागणार, थोडासा डोक्यात दाब होणार. तुम्हाला एकदा ते पूर्ण होईल ना सर्कल, त्यावेळेला तुम्हाला वाटेल चायनाने काहीतरी केलं, किती समाधान मिळेल. नाही तर बसलेले आहेत आपल्या दिवसभर काय करायचं. हा आई नाही, खूप खूप गोष्टी करतायत. राजकारणातच पडलं पाहिजे, मिलिटरीतच गेलं पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटला गेलं पाहिजे, असं देशभक्तीचे एवढेच मार्ग नाही. देशभक्ती राष्ट्रावर प्रेम करायचं असेल तर मी गाडी पार्क करताना इथे अजून 2 गाड्या पार्क कशा होतील याचा विचार करून जरी माझी गाडी पार्क केली ना, तरी ती राष्ट्रभक्ती आहे. अरे जरा नीट असेल तुझ्याबरोबर आले, यायला तुझ्या अशीच लावणार. अशी वाकडी तिकडी तू बाईक लावून जातो, तू गाडी कशी लावतो, सगळेजण एकच तुझ्या बापाचा आहे. कुणाचा तरी बापाचा आहे ना ते. किती साध्या गोष्टी आहेत. नाटकाला आल्यानंतर मी बेसिनमध्ये व्यवस्थित पाणी बंद करीन, त्याचा पाईप तोडणार नाही, नळ तेवढ्यात घेऊन जाणार नाही घरी. किंवा 3 तास नाटक बघता बघता खालची सीट आपली कुरतडून कुरतडून त्यातला कापूस काढणार नाही, एवढा जरी विचार केला. ही सगळी मालमत्ता आपली आहे, ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे. आमच्याकडे एवढी हिंमत नाही, नाटक चालू असताना शेजारच्या मोबाईल वाढला, तो बायकोला बोलतो
बोलायचं आहे समजत नाही. तिकडे कोण हळू बोला उगाच आणि तो वाढत आहे त्याची बॉडी बोला. स्टेजवरचा कलाकार नाटक थांबवून त्याला बोलतो. शेजारच्या माणसाने दोन शब्द त्याला त्याचा अधिकार आहे. तो 350 रुपये तिकीट देऊन नाटकाला आलाय. हो मोबाईल बंद करा. तो काय मारायला येणार आहे का लगेच? पण आपल्या संघर्ष करायची हिंमतच राहिलेली नाही. आपल्या लढायची हिंमतच राहिलेली नाही. अहिंसेचे डोस असे काही पाजले गेले की अहिंसक होता होता आपण सगळे नपुंसक कधी झालो आपल्याला कळलं नाही. फार भयानक पुढची वर्ष आहे. खरं अजून एक 25 वर्षानंतरचा भारत इमॅजिन करा. ज्या पद्धतीने आता चाललाय याच्यात जर काहीच सुधारणा झाली नाही, हा समान नागरी कायदा आला नाही, 370 कलम रद्द झालं नाही. समान नागरी कायदा जरी आला नाही आला तरी खूप काही जग बदलू शकत, भारत बदलू शकतो. एका कायद्यावर खूप काही अवलंबून आहे. लॉ एकच असायला पाहिजे. आपल्याकडे क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी एकच आहे, सिव्हिल लॉ प्रत्येकासाठी वेगळे. मध्ये जे संविधानामध्ये लिहिले असेल तर आता ते बदलायची गरज आहे. कुठल्याही देशामध्ये असे दोन कायदे नसतात. एक देश एक कायदा असलाच पाहिजे. पोलिसांची काय कुचकपणा होते सगळीकडे. कुठली आलेली केस आता ते पूर्वी 10-15 वर्षापूर्वी तर निदान जातीचा तरी प्रॉब्लेम नव्हता. काय गुन्हा आहे त्याच्यावर बिचारे पटपट करत होते. आता त्यांना ते पण बघायला लागतं की गुन्हा करणाऱ्याची जात कुठली आणि ती केस केली कोणी त्याची जात कुठली. नाही सिरियसली सांगते, माझे खूप पोलीस डिपार्टमेंटची लोक माझे खूप जवळचे मित्र आहेत, कारण गेली 20 वर्ष यांनीच मला सांभाळले. असे येडे उभे राहतात यांच्या जीवावर. ते निवांत बडबडत राहत काय होत नाही. तर अशा तऱ्हेने आज नैसर्गिक ग्रुपतर्फे अतिशय चांगला उपक्रम आहे की काही ज्ञान लोकांना मिळेल अशा प्रकारची व्याख्यानं दर महिन्याला ठेवायची. त्यातलंच एक व्याख्यान आज एका वेगळ्या विषयावर मलाही बोलायला मिळालं. नाहीतर मी नेहमी नागपूरमध्ये सावरकरांवर बोलायला येतो. आज एका वेगळ्या विषयावर बोलायला मिळालं. तुम्हालाही आवडलं असेल नसेल मला माहीत नाही, पण जवळजवळ 1.5 ते 2 तास झाले बोलवल्याबद्दल मी म्हणाल त्यांचे आभारी आहे. त्यांच्या सगळ्या टीमचे आभारी आहे. अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली त्यांनी आमची. आणि सगळ्या नागपूरकरांचा आभारी आहे. नागपूरकरांनी नेहमीच माझ्यावर खूप प्रेम केले. माझ्या नाटकांना व्याख्यानांना कायमच भरपूर गर्दी केली आणि न घाबरता कायम ते येतात. त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक. इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. पुढच्या सेशन संदर्भात सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबर्समध्ये तुम्हाला SMS येतील आहेत आणि पुढच्या सेशन कधी आहे ते आम्ही नक्की कळवू. थँक्यू.